महिलांना आज बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या संधीचं सोनं महिलांनी करून स्वतःला सिद्ध करावं. ज्यावेळी हे शक्य होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी घारगाव येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यात केले. राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत घरगुती व्यवसाय करणाऱ्या आणि बचत गटातील सभासद महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना व्यवसाय मार्गदर्शन यासाठी बचत गटातील महिलांचा मेळावा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर यांच्या पुढाकाराने घारगाव येथे सुनंदताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉक्टर प्रणवतीताई जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते, माजी सभापती अर्चनाताई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सुनंदताई पवार म्हणाल्या की महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. महिलांनी स्वतःचा सन्मान आधी करायला शिका, तरच समाजात आपली मान उंचावेल. तसेच महिला बचत गटांनी पुण्यात होणाऱ्या भीमथडी जत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःला कमी न समजता पुढे आलं पाहिजे. कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे, कारण महिलाच खऱ्या अर्थाने कुटुंबाची बचत करण्याचं काम करतात, असे प्रतिपादन कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉक्टर प्रणतीताई जगताप यांनी बोलताना केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले. प्रभाग समन्वयक रोहिणी जगताप यांनी महिलांनी मिळालेल्या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लोहार यांनी व्यवसाय आणि त्यासाठी शासनाच्या कर्ज योजना, त्यावर मिळणारी सबसिडी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी सरपंच अरुणाताई खोमणे, प्रभाग समन्वयक रोहिणी जगताप, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर, सीआरपी ताई अनिता रायकर, अनिता काळे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रतिनिधी सजराव साळवे, शेगोंदा. 30-35 नंतरच्या सगळ्या महिलांनी डॉक्टरकडे जाऊन आपली रक्त तपासणी, लघवी तपासणी, आपले जे काही शरीरदृष्ट्या आपल्याला महत्वाचे आहे ते सगळ्या तपासणी करत जावा. ग्रामीण भागातल्या महिलेला हे माहिती नसतो, पण तुम्ही ह्या गोष्टी 2 पैसे साठून तुम्ही या करा. आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे. परमेश्वराने आपल्याला सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे, पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर काही उपयोग नसतो. जसं सर्दी खोकला झाला, मेडिकल मध्ये जाता, जे बाबा डोकं दुखतंय तो कुठल्या तरी 2 गोळ्या काढून देतो, तुम्ही ते सेवन करतात. पण बरेच महिलांना हे माहिती नसतं की त्या गोळ्यांची त्यांना ऍलर्जी सुद्धा असू शकते. जसं भीमथडी जत्रा 22 डिसेंबर पासून पुण्याला काही करणार आहे, तिथे काय जाणं अवघड आहे. याच्यात बसायला कुठल्या महिला कोण गेलेलं नाहीये पुण्याला, पुण्याला जाणं अवघड आहे का? नाही. तिथे जावा, तुम्ही माहिती घ्या आणि तुमच्या जी कला आहे इथे बसणाऱ्या सगळ्यांच्या कुठे ना कुठे ते गुण आहेत. पण फक्त आता इथे बसणाऱ्या 100% महिला घरी जातील, मालकाला विचारतील हे पुण्याला जर फायदा होता बरोबर की नाही. त्यांच्या चिमण्या हो म्हणतील, तुझं तू बघ म्हणतील, तुला काय करायचं कर तुझा, त्यांना वादविवाद अनेक प्रकारच्या गोष्टी होतील. जरी तुम्ही स्टॉल नाही लावला तरी सगळ्या महिलांनी एक ग्रुप करा आणि ती भीमथडी जत्रा काय असते आणि पुण्यातल्या विविध खेडे गावातन बायका किती सुंदर प्रकारच्या गोष्टी तिकडे करून विकतात हे फक्त बघून तरी या. आणि मला असं वाटत की ग्रामीण भागातल्या महिला, मी एका छोट्याशा खेडेगावातन आहे, मी एक महिला आहे, हे जे तुमच्या मनात आहे ही गोष्ट काढून टाका. एक महिला खूप काही करू शकते. जसं सुनंदाताईंनी सांगितलं की लहानपणापासून आपल्या घरात जे असतील ती कुठलीही छोटी गोष्ट असो, तू मुलगी आहे तुला हे आलं पाहिजे, तू मुलगी आहे तुला हे करता आलं पाहिजे. पण शिक्षणाबद्दल कोणी का बोलत नाही की तू मुलगी आहे, तू खूप शिक पुढे जा, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं कर. 30-35 वर्ष झालं मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. पहिलं क्षेत्र आहे माझं शिक्षण, त्यानंतर येतं महिला सबलीकरण आणि मग काही सामाजिक उपक्रमांमध्ये माझा जलसंधारण हा माझा खूप आवडीचा विषय आहे. जिथे जिथे पाण्याचा टँकर आहे कसा बंद करायचा यासाठी मी काम करत. महिला बचत गटाची चळवळ 15-20 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोफावली, शासनाने खूप चांगली उचलून धरली. 10 प्रकारे
डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा.